जिम्मा समाज प्रबोधनासाठी जोडलेला आहे. प्रत्येक स्त्रीच्या काळजाचा तुकडा लपला याच्यामध्ये. आता पाहूया लाडूजींना. सुंदर शब्द, सुंदर चाल आणि सुंदर ताल. मंगळागौरीचं खेळ म्हणलं की फुगडी आलीच. ए, साध्या फुगडीनं कोण सुरुवात करतंय? वर्षा बापट आणि स्नेहा बापट. पूर्वीच्या काळी स्त्रिया जरी चूल आणि मूल याच्यात गुंतलेल्या असायच्या, तरी त्या सुदृढ आणि निरोगी होत्या. त्यांचे खेळही दणकूनच असायचे. तेव्हा आता पाहूया दंड फुगडी, आणि ती आपल्या पुढे सादर करत आहेत स्नेहा बापट आणि प्रियांका सहस्त्रबुद्धे. विठू माऊली म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कटीवरती हात ठेवून युगानुयुग ही माऊली अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या कृपा आशीर्वादानं न्हाऊ घालत आहे. या माऊलीचं साजरं वर्णन करणारी ही एक हाताची फुगडी आणि सलामुडी. आमचा विठोबा टिपऱ्या खेळे, सोन्याचं जानव भुईवर लोळे. आमची रखमाई फुगड्या खेळे, जरीचं पात्र भुंग्यात लोळे. विठूमाऊली आणि संत यांचं नातं म्हणजे जणू अद्वैतच. त्या ज्ञानोबा माऊली म्हणजे महाराष्ट्राची माऊलीच. तर आपल्यापुढे आता सादर होते आहे ज्ञानेश्वर फुगडी म्हणजेच पद्मासन फुगडी, आणि ती सादर करत आहेत प्रियांका सहस्त्रबुद्धे आणि पायल सहस्त्रबुद्धे या माईलीच. पूर्वीच्या काळी स्त्रिया चुलीवरती स्वयंपाक करायच्या आणि पाटावरती बसून जेवण व्हायच्या. त्यामुळे कमरेच्या गुडघ्याच्या स्नायूंना योग्य तो व्यायाम व्हायचा. आता आपण काय करतो? अहो, ओट्याजवळ उभं राहून स्वयंपाक करतो आणि डायनिंग टेबलावरती बसून जेवण होतात. मग काय लागते की गुडघे दुखी, कंबर दुखी मागे. ती मागे लागू नये म्हणून आपल्याला फिटनेस मंत्रा देत आहे स्नेहा बापट आणि मधुरा लिमई. पाहूया
पुष्पी खेळता खेळता जमीन झाली काळी, जमीन झाली काळी, हत्तीच्या सोंडेवर मोत्याची जाळी, मोत्याची जाळी। आता आपण पाहूया त्रिफुला फुगडी। यामध्ये बॅलन्स अतिशय महत्त्वाचा असतो। वेटलॉससाठी कशाला हवी जिम जिम, फुगड्या खेळून खेळून झालो स्लिम ट्रिम, झालो स्लिम ट्रिम। आतापर्यंत आपण दोघींनी किंवा तिघींनी खेळलेल्या फुगड्या पाहिल्या। आता आपण पाहणार आहोत चौघींनी खेळलेली फुगडी, म्हणजेच चौफुला फुगडी। सॉस बाई सॉस, टोमॅटोचा सॉस, फुगड्या खेळून खेळून करू वेटलॉस, करू वेटलॉस। आतापर्यंत एकत्र फुगड्या खेळणाऱ्या सख्यांनी एकटीलाच बघा कसं फेऱ्यात अडकवलंय। फेऱ्यातून सुट्टा आलं नाही मग याबद्दल शिक्षाही हवीच। आता नाव घ्यायलाच लागेल, लगेच घ्यायचा। रुचिराजच्या मंगळागौरीला सगळ्यांना खेळ खेळण्याची मिळाली संधी। श्रीकांतच्या जीवनात सुप्रिया नेहमीच असते आनंदी। पूर्वीच्या काळी स्त्रिया पतीचं नाव घ्यायला लाजत असे, मग तिला ही संधी मिळवून द्यायच्या तिच्या सख्या। मग काय, त्यांच्या कल्पनेची भरारी कुठपर्यंत जायची हे पाहिलंत ना। आत्ताचं नाव घेतलं होतं सुप्रिया श्रीकांत आवळेसकरांनी। आता ही संधी आपण आणखी एका मैत्रिणीला मिळवून देऊया। पडलं वर्षातही, आता नाव घ्यायलाच हवं, हा शिक्षाही हवीच। गिरव्यागर माझं गाव, वर्षा माझं नाव, सुहासरावांचे नाव घेते बापट अण्णा बरं का। आता पाहूया पिंगा। पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, झाडे लावा ग पोरी, जगवा ग पोरी, जगवा ग पोरी, जगवा, झाडे लावा ग पोरी, जगवा ग पोरी, जगवा ग पोरी, जगवा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा। तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना, अशी मैत्रिणीची स्थिती असते खरी, पण आईचा विषय निघाला की आपापल्या आईचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढच लागते त्यांच्या। तुझी आई मोठी की माझी आई मोठी, बघूया ना, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, माझी आई मोठी, तुझी आई मोठी का 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 माझी आई मोठी, माझी माझी माझी। आईवरून भांडायची सुसंस्कृत पद्धत आहे ही, पण या मैत्रिणींची आणखीन भांडणं व्हायच्या आत हा भाग इथंच संपवतो। पण आपल्याला पुढच्या भागात भेटायचं आहे हा या मैत्रिणींचे आणखीन खेळ पाहायला।